बायोमेट्रिक मशीन तसंच जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक त्यांच्या सेवेच्या ठिकाणी मुक्कामी असावेत अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेनं केली आहे. याबाबत अधिक माहिती राजसाहेब भीमराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिशय बोगस मशीन त्यांनी बसवल्या आणि त्या भयानक भ्रष्टाचार केला. त्यावेळेस असं आमच्या निदर्शनास आलं की एखाद्या डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून ग्रामपंचायत शिपायाकडे जर ते कार्ड दिलं तर ग्रामसेवकाची हजेरी तिथं लागू शकते. आज ते आम्ही पुराव्यानिशी तुमच्यासमोर मांडण्यासाठी इथं आलेलो आहोत. एक महिना उलटून जवळजवळ आता एक महिना होत आलेला आहे आम्ही निवेदन देऊन, कोणत्याही प्रकारची कारवाई आज होताना दिसत नाही. पण जर विषय दुसरा असला असता तर प्रशासन लगेच कार्ड कन जागा झाला असतं. आज त्यांचेच कर्मचारी चुका करतायत म्हणून त्यांनाच पाठीशी घालण्याचं काम कुठंतरी राजेंद्र भारुड सारख्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या हातून होत आहे. तरी याच्यावर कुठंतरी लगाम आला पाहिजे. पत्रकार परिषदेला सुदर्शन काजळे, शंकर काजळे, राम काजळे यांची उपस्थिती होती.